लोकशक्ती न्यूज विश्वासाच डोंबिवलीतील तेहतीस वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे चोवीस नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये हा तरुण ओमिक्रॉनने बाधित असल्याचं आढळून आलंय धोका असलेल्या देशांमधून सतरा हजारांहून अधिक प्रवासी आहेत मुंबई विमानतळावर एक पासून आठ प्रवासी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले आहेत या रुग्णांसोबत भारतात आलेल्या पंचवीस जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या तेहतीस वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रोन हा व्हेरियंट सापडल्याचं सा, प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झालं या नवीन विषाणू प्रकारचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे